चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये खासगी बस अडकली. शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये पुराच्या पाण्यामध्ये ही बस अडकल्यानं बसमधील 35 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सुखदैवानं पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यानंतरही बस पुराच्या पाण्यातच अडकून होती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या विरूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना बस पुराच्या पाण्यामध्ये अडकली असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. विरूर पोलीस ठाण्याच्या पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये अंधारातच बचाव कार्य सुरू केलं होतं आणि पहाटे 5:30 ही बस पुराच्या पाण्यामध्ये बंद पडली होती. दोन्ही बाजूला पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्यानं आता काय करायचं असा प्रश्न या बसमधील प्रवाशांना पडला होता. अखेर दोऱ्या बांधून बसमधील प्रवाशांना हळूहळू बाहेर काढण्यात आलं. पुराच्या पाण्यातून वाट काढत या प्रवाशांना अखेर पुराच्या पाण्यातील जीवनदान देण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये खासगी बस अडकली. शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये पुराच्या पाण्यामध्ये ही बस अडकल्यानं बसमधील 35 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सुखदैवानं पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यानंतरही बस पुराच्या पाण्यातच अडकून होती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या विरूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना बस पुराच्या पाण्यामध्ये अडकली असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. विरूर पोलीस ठाण्याच्या पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये अंधारातच बचाव कार्य सुरू केलं होतं आणि पहाटे 5:30 ही बस पुराच्या पाण्यामध्ये बंद पडली होती. दोन्ही बाजूला पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्यानं आता काय करायचं असा प्रश्न या बसमधील प्रवाशांना पडला होता. अखेर दोऱ्या बांधून बसमधील प्रवाशांना हळूहळू बाहेर काढण्यात आलं. पुराच्या पाण्यातून वाट काढत या प्रवाशांना अखेर पुराच्या पाण्यातील जीवनदान देण्यात आलं.